पेडणेच्या नवचेतना युवक संघान कोरोनाच्या काळात बरे कार्य केल्या खातीर पेडणेच्या पत्रकारांचा कोरोना झुजारी म्हणून सत्कार केला. या सत्कार सुवाळ्याक पेडणेचे आमदार उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर तसेच मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे हजर आशिले. लोकशाय टिकतली जाल्यार पत्रकार असप गरजेचे. सरकार खंय चुकता तसेच लोकांच्यो अडी अडचणी सरकारा मुखार दवरता. पत्रकारांनी निर्भयपणान आणि प्रामाणिकपणान आपणाले कार्य करूंक जाय असे ह्या वेळार उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर हांणी आपणाल्या उलोवपांत सांगले. पत्रकारांनी जाता तितली बरी बाजू मांडून मुखार हाडपाचो प्रयत्न करतो. कारण आम्ही आज हांगासर आमदार झाले, मंत्री झाले, डेप्युटी चीफ मिनिस्टर पर्यंत पावले आणि या मतदारसंघात स्थान दिले. आम्ही म्हणतात केले की हांव आयलो आता हांवें कितें तरी करून दाखोवपाचो आणि ते माझी ड्युटी माझी कर्तव्य. आणि पत्रकारांनी सांगपाक जाय की बांबू किती करप आव्हान आणि ते हा करणं समाधानावर फेल असे असे हे धोरण तरी असतात ते करपाक. कारण आम्ही ह्यो सगळ्यो झूज देऊन ह्या पदाचेर आम्ही पावले असतात. बाब सोपटे सगळे हांव माझे पात्र हांव त्यांना आमदार झाला त्यांना 20 वर्षां सुशुरवात काम केलं. तसे आता आमचा पालेकर उपकार आमचा सपोर्ट झाला. पालेकर पालेकर असले मनीस जाय बाकी या मतदारसंघान हाडपी मोहनालो बापय जो चिंतामणी तो म्हाका थंयच्यान मडगांव सावन हाडपी बाबू तूं जावं आमी काम करपाक पेडण्या भितर. आनी तें धोरण हांवें केन्नाच निवडणुकांत केन्नाच सांगूं ना हांव हें करतलो तें करतलो म्हाका मतां दियात केन्ना सांगूं ना. म्हाजी काम फुडें आनी दियात लोकांक साथ दिली. आज डेवलॉपमेंट विकास करपाक आज काही लोक आरोप करतात पण ते आरोप म्हणटा तेका हें कांय ना ताकद कांय ना अशेंच भायले पळय मारपाक जाय म्हणून मारप. आणि बातम्या अशा असतात जे वाचल्यानंतर आयुष्यभर त्याची आठवण राहते असे ही कळक बातम्या असतात आणि एक पत्रकार म्हणजे बंधू ते छापून आणि लिहून आणतात. म्हणजे त्यांच्या मनात असलेले विचार लिखणीच्या माध्यमातून लोकांसमोर कसे आणायचे आणि ते करत असताना समाज सुधारणा कशी करायची म्हणजे समाजात सुधारणा कशी करायची त्याचबरोबर आमच्यासारखे राजकर्ते जे आहेत त्या राजकर्त्यांना सुद्धा वठणीवर कसे आणायचे ही सुद्धा ताकद पत्रकारी करत होते. मला मी अभिनंदन करतो आणि या त्यांच्या गौरवाच्या निमित्तानं मी मागणी मागतो अशीच तुमचं लिखाण असू दे. लिखाण करत असताना कोणाच्याही परवा करत होता. कदाचित दयानंद सोपटे राजकारण करता असताना चुकत असेल तर त्याच्यावरही लक्ष द्या. कारण चूक स्वतःला कळत नसते. तुम्ही जर लिहून आणली लक्षात आणून दिली तरच त्या चूक मी सुधारू शकतो. आमच्यासारखे राजकर्ते सुधारू शकतात. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार प्रसाद पोळजी पेडणे.